मल्ली म्हणू शकत तू आता सांगते भाऊ मल्ली बोलू शकत ना पत्रकार आहे सगळे जण अडी सगळे पत्रकार आहे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते जल्लोष मनवत होते. 10 वाजलेले 10 वाजेच्या आत सर्वांना डीजे बंद झालेलं आहे आणि कार्यकर्ते देखील घरी गेलेले. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडल्यामुळे कदाचित गैरसमज झाला असेल आमने सामने आले. परंतु शिवसेनेचं म्हणणं आहे आमचेही 2 उमेदवार विजयी झाले म्हणून आम्ही पण फटाके फोडले. वाद कोणाचा झालेला नाही आहे, शांतता आहे. त्याचं आम्ही कसं सांगू शकणार कोणी कुठे फोडले. प्रवर्तन चौकात फटाके फोडले आणि जल्लोषाची वेळ आहे तर फोडणारच. नेमकं असं देखील बोललं जात होतं की काही खडसे समर्थक आणि आमदारांच्या दारापुढं फटाके फोडले. बिलकुल चुकीची माहिती आमचा बंदोबस्त आहे आमदार साहेबांच्या घरासमोर. पत्रकारांचे काही कॅमेरे हिसकवण्यात आले असं तुमचं काही म्हणणं असेल तर तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार द्या, विथ प्रूफ आपण कारवाई करू. आवाहन करतो की जरी आनंदाचा उत्सवाचा क्षण असला तरी संयमाने आपला आनंद उत्सव साजरा करा. कायदा सुव्यवस्थित बिघडू देऊ नका. जर असं काही प्रॉब्लेम झाले तर मग गुन्हे दाखल होतील आणि त्याचा परिणाम जनतेवरच होईल. त्याच्यामुळे शांतता ठेवा. पोलिसांचा देखील पाठिंबा राहील त्यांच्या उत्सवाला देखील.